नमस्कार या खाशेल्या कार्यावळी तुमका सगळ्यांक येवकार. आम्ही या कार्यावळीचे नावही दिला ते आफ्टर पर्रीकर. सो आफ्टर पर्रीकर किते आजो प्रश्न म्हाका दिसता प्रत्येकाची तकल्या भितर आसा त्या प्रश्नाचे जापो आम्ही या कार्यावळी भितर सोदतले. चार मानेस्त आसा म्हजे बरोबर स्टुडिओ भितर आणि म्हाका दिसता की इतलो महत्वाचो विषय डिस्कस करतना म्हजेर सगळ्यांत कमी टेंशन आसा अशी पॅनल आसा म्हजे बरोबर. पहिली आसा ते आम्ही आदले केंद्रीय मंत्री आणि सामके संवेदनशील तुम्ही लेखक म्हणपाक शकतात विचारवंत म्हणपाक शकतात ते रमाकांत भाई खलफ स्वागत. दुसरे आसात म्हजे बरोबर राधाराव बाब ग्रासियस म्हाका दिसता तांची भुमिका ह्या पॅनलाचेर सगळ्यांत महत्वाची. तिसरे आसात म्हजे बरोबर ज्येश्ठ पत्रकार गुरुदास बाब सावळ स्वागत तुमचे. आणि चवथे आसात म्हजे बरोबर हांव तांकां काँग्रेस काय बीजेपी म्हणना पूण आमदार आणि मनोहर पर्रीकराचे सामके खंदे समर्थक ते मोविन बाब गुदिनो स्वागत. भाई हांव सुरवात तुमचे वेल्यान करतां. हाव डिफायनिंग इज दीस मुमेंट फॉर गोवा. आम्ही या कार्यावळीचे नावय आफ्टर पर्रीकर म्हणा कारण आफ्टर पर्रीकर इज दीस लॉट मेनी क्वेश्चन्स. पर्रीकर हे व्यक्ती फाटल्यान एक खूप मोठे ब्रायट असे एक वलय निर्माण झाले आम्ही सगळ्यांनी पहिले असा. त्यामुळे साहजिकच पर्रीकरा उपरांत कोण हो प्रश्न उभो जाताच. आणि हो प्रश्न किती भारतीय जनते किंवा लोकशाहीक आमच्या नवो ना. आतापर्यंत त्या देशात अनेक दिग्गज असे नेते जाऊन गेले आणि ते दिग्गज नेते एकतर ते एका स्थानाच्या दुसरीकडे गेले किंवा ना झाले जगातल्यान. तर पुढे किती हो प्रश्न त्यांच्या हयातीनच त्यांच्या कारकिर्दीनच अनेक वेळा चर्चेक आयो असा. नेहरू नंतर कोण हो तर एक येदा व्हडलो प्रश्न चर्चेक गेलो पण देश बुडलो ना. देश चल्लो, देश वयर सरलो, देश बरोच फुडें चल्लो. नेहरू उपरांनी फुडें सरलो. बांदोडकरा उपरांत कोण असे गोव्याकय प्रश्न पडलो पण बांदोडकरान तर बांदोडकराची धूव फुडें सरली. तिणें काम बरें केलें. मागीरचे सरकारान आपआपल्यान काम करत गेलें. गोंय फुडें गेलें. आतां पर्रीकराची 3 वर्सांच्या कारकिर्दीन एक प्रकारे एक ब्रायट असो तो मनीस म्हणून फुडें सगळ्याच्या समोर दवरलो. त्यांच्या फुडें ताचे सगळे मंत्रीमंडळांतले बरेच फिके पडले. त्याच्या कार्यपद्धती पुढे पुढे पडले आणि एक रेटून नेटान आपण काम करप अशा प्रकारे काम पुढे व्हरून विरोधी पक्षाकय त्याने बरोचसो कंट्रोलान दवरलो किंवा दाबून दवरलो असे म्हणू येता. ह्या परिस्थितीन साहजिकच प्रश्न किती फुढे किती काय म्हणून. पण मला त्याबद्दल व्हडलो काय दुबाव लागना. पर्याय हो असताच कोणूच खंयचोच मनीस तो ना म्हणून किती बुडटले जग असे जाऊकूच शकना. दुसरो कोण ना कोण मनीस येतलो. आज पार्सेकरच्या रुपान आयो असा. तो जर फाल्यां कमी पडलो तर दुसरो आणि कोणतरी येत. पण गोयची जनता गोयची लोकशाही ही समृद्ध असा सुदृढ असा आणि गोयच्या भल्यासाठी ती भल्या व्यक्तीची निवड कालांतरान करतलीच. तुमका किती दिसतं हाऊ डिफायनिंग इज दिस मुमेंट. सी वॉट हॅपन्स नो इन द फर्स्ट प्लेस देर इज अ लॉट ऑफ मिसरिप्रेझेंटेशन दॅट पर्रीकर इज फर्स्ट गोवन कॅबिनेट मिनिस्टर इन दिल्ली विच इज इनकरेक्ट. यू सी पर्रीकर is going to be a cabinet minister from Uttar Pradesh. So for me, a cabinet minister from Goa would be one representing Goa. Now it is like, you know, there's that football player Kevin Lobo who played for Kolkata and scored 2 goals against Goa. FC Goa. Yeah. So a Goan playing for Kolkata doesn't mean he plays for Goa. Now Pariker would be playing for Uttar Pradesh. So here he was Bai. Now he's become a Baiya. See, finally he is going to, that is what has happened. Now I would have preferred that Sripad Naik resign. Pariker becomes union minister, contests from Goa. We would have come and campaigned him because we would be proud to have a Goan cabinet minister representing Goa. And Sripad Naik could have contested from Panjim, become chief minister. That's what he wanted. But somehow, for some reason or the other, they have preferred to make Pariker a minister from Uttar Pradesh. So let us be very clear. He is a Goan. I am happy for him as that. But he cannot be considered as a cabinet minister from Goa. Let us be very clear. So there, let the public know that Goans have had to get a cabinet minister in Delhi. And before that, let me also say there have been Goan cabinet ministers elsewhere in the world. Pio Gama Pinto was a cabinet minister in Kenya. He was later shot dead. Correct. Right now in Portugal, Barret Xavier from Margao is a cabinet minister. There was Andre Gonçalves Pereira who was a cabinet minister. So it is not that a Goan becomes a cabinet minister for the first time. So we are had to open our account of a Goan being a cabinet minister. You are differentiating between Goan cabinet minister and a cabinet minister from Goa. No, obvious. I mean, from our 2 MPs, we are asking for a cabinet minister. Right. You don't take someone from there. You see that Anil Desai, who was to be Shiv Sena minister, he's from Kanakona. But he would be a minister from Maharashtra, no? So, I mean, very simple. I think. By this argument, I can safely say that I still hold the record of becoming the first minister for
independent state, but with independent. Absolutely. So I hold that position. So you're still, Radharam Babu is still giving you that position. Yes. Still giving you that position. I mean, that's clear. सर बाब कितलो महत्वाचो मोमेंट हो गोंया खातीर कारण आफ्टर पर्रीकर जेन्ना म्हणटात तेन्ना खूब प्रश्न उबे रावल्यात आणि म्हाका दिसता खूब रेअरली गोंयच्या किंवा देशाच्या राजकारणा भितर असे प्रश्न उबे रावतात जेन्ना एक लिडर खंय तरी एलिव्हेट जावन वेगळी जॉबा खातीर वता आणि एक पोकळी तयार जाता. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पर्रीकराक दिल्लीसून आपोवन व्हायला स्पेशल दिल्लीक त्या कॅपॅसिटी म्हणजे पण कपासदाद म्हणटा पण तसं मंत्री नसल्या कारणान मुद्दम आपोवन व्हायला आणि ते खंयच्यान ते निवडून येऊक जाय त्यांनी विथीन सिक्स मंथ म्हणून त्याका युपीन निवडून हाडला. असे पहिली आमचं पहिलं प्राईम मिनिस्टर असलो पण मनमोहन सिंग तो आसामच्या निवडून येतालो म्हणून काय तो आसामचा मनीस जायना. हां, त्यामुळे पर्रीकर जरी निवडून थंयसून आयलो जायत तरी तो मूळ गोंयकार आणि गोव्यातले त्याचे हितसंबंध जे आहात किंवा ती गोव्याचे जे भवितव्य आहे त्याच्या लक्षात असतलें. त्यामुळे म्हाका दिसता की गोव्याचो एक मनीस दिल्लीक वता आणि तो संरक्षण मंत्री जाता पण त्याचा गोव्यांक खूप फायदा जातो कारण आमचे खूप प्रॉब्लेम आहात मिलिटरीकडे आणि कोणाकडे हाजे कडे नेव्हीकडे हे जे सगळे प्रॉब्लेम आहात इवन दाबोळी विमानतळाचा प्रॉब्लेम पण आहात. म्हाका दिसता की हे सगळे जे प्रॉब्लेम आहात पण ते पर्रीकरामुळे सॉल्व जाऊक शकतात. आता तो गोयच्यान गेलो का युपीच्यान गेलो हातून व्हडलेशे म्हाका महत्व दिसना पण एक गोष्ट महत्वाची की तो स्वतः निवडून म्हणजे निवडणूक रावून गेला असो न्ही त्याका मुद्दम प्रायमेशन आपोवन व्हायला आणि त्या खातीर गोंयचे थोडेशे लुकसाण बी झालं पण पर्रीकराचं म्हाका दिसता की एक मोठी कामगिरी तो करू शकता. मोहन बाब कित दिसता कितलो इम्पॉर्टंट निर्णय आणि गोयचेर परिणाम कित जातले हाजे. वेन गोवा बिकेम अ स्टेट इट वॉज सेड दॅट गोवा इज द लवलीयस्ट ऑफ ज्युअल इन द क्राऊन कॉल्ड इंडिया. म्हाका दिसता ही परिस्थिती आता अशी येयल्ली आसा की वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट कॅबिनेट मिनिस्टर्स इन गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अंडर डायनॅमिक प्रायम मिनिस्टर लायक नरेंद्र मोदी बाब मनोहर पर्रीकराक एक चान्स मेळ्ळा. हांव समजता फर्स्ट ऑफ ऑल वी ऑल शूड बी व्हेरी प्राऊड अबाउट दीस. इट इज अ प्राऊड मोमेंट फॉर एव्हरी गोवन. ही रिप्रेझेंट्स ईच वन ऑफ अस नॉट सिंग्युलरली ओनली द बीजेपी पार्टी ऑर समबडी एल्स. ही रिप्रेझेंट्स द स्टेट ऑफ गोवा एज वन ऑफ अ ट्रू गोवन. आमकां खरें म्हणटा तो अभिमान आसपाक जाय व्हडलो की बाब मनोहर पर्रीकर इतले उंच पदार पावला म्हूण. आतां युपीन एलेक्ट जावन येवन दी इनडायरेक्टली राज्यसभेन वा आनी खुंयसून येवन दी हांव कितलेशें उदाहरण दिवपाक शकता. म्हाका दिसना हेजें कांय म्हत्व आसा असले आमी चर्चा करता ते. म्हाका दिसता बाब मनोहर पर्रीकर हांव मानता असेंब्लीनूय म्हणलेले आसा थोड्यांक राग येता मागीर म्हणटा तूं काँग्रेसमॅन काय तूं बीजेपी. देर आर सम इश्यूज वीच ट्रान्झेंड बियॉन्ड पार्टीज वीच आय बिलीव. गोवा इज फस्ट, गोवन्स आर फस्ट. दॅट इज वॉट इज माय मोटो. आणि गोंयकारां जेन्ना येदें व्हडलें ऑर मेळ्ळलें आसा आनी पयलेच खेपे दोन दोन मंत्री आसा इंडिपेंडंट चार्ज घेवन एकटो मिनिस्टर ऑफ स्टेट म्हूण आसा आनी एक कॅबिनेट मिनिस्टर जाला. ही इज ऑल्सो अ मेंबर ऑफ कॅबिनेट कमिटी ऑन सेक्युरिटी वीच इज द सेंट्रलाइज कमिटी वीच डिसायड्स ऑल इम्पॉर्टंट मॅटर्स रिगार्डिंग द होल कंट्री अँड ऑल द स्टेट्स इन इंडिया. इज इट नॉट अ ग्रेट ऑनर फॉर ऑल ऑफ अस गोवन. आय थिंक आय स्ट्रॉंगली बिलीव दॅट मिस्टर मनोहर पर्रीकर इज गोईंग टू बी अ गेम चेंजर एज फार एज द पॉलिटिक्स ऑफ द कंट्री इज कन्सर्न अँड ऑल्सो इम्पॅक्टिंग इन अ व्हेरी बीग वे द पॉलिटिक्स ऑफ गोवा. हांवें पयर एक इंटरव्यूान अशेंच सांगलें एक मनीस जेन्ना चड ओड जाता आनी तेजे गूण सगळे गायपाक लागता आनी लोक ताका इतले क्रेडीट दिता की ताका लागून गोंयान सत्तेर आयिल्ले हे भाशेन जेन्ना चर्चा जाता म्हाका दिसता इज लार्जर दॅन लायफ फिगर एज फार एज पॉलिटिक्स ऑफ गोवा इज कन्सर्न. तेजी सावडी सुद्दां पडल्यार म्हाका दिसता तेजो आमचेर असर पडटलो आनी आज खर पडपाक जाय. कॅबिनेट मिनिस्टर म्हळ्यार गोंयचे कितलेशे विशय आसा स्पेशल स्टेटस आमी झगडटा मागता. सदांच म्हणटाले गोंयचे तिनूच MP आसात दोन लोकसभा एक राज्यसभा कोणूच कांय आयकपाना. आतां तुजो ओन कॅबिनेट मिनिस्टर आहा आयकतले हो विश्वास आमी दवरया. आमचो एअरपोर्ट आसा दाबोलीम उरतलो काय ना एक विशय येता निर्माण जाता आनी नेव्ही जागो दिना म्हूण एक संशय येतालो उरतलो काय ना एअरपोर्ट. आतां जरूर उरतलो. आमचो डिफेन्स मिनिस्टर जावन आसा द मोस्ट इम्पॉर्टंट कॅबिनेट मिनिस्टर इन मोदी कॅबिनेट तेजेच हातीन आसा. बरें, सो असले एक एक विशय तरी आमी सुटकावो करपाक लागले. सो डेफिनेटली मिस्टर मनोहर पर्रीकर कॅन बी अ बीग गेम चेंजर अँड गेम हॅज ऑलरेडी चेंज पीपल डोंट वॉन्ट टू एक्सेप्ट इट दॅट्स द रियालिटी.
तुमकां दिसता तुमी दिल्लीचे सगळे राजरंग पळयल्यात, त्या दिल्लीच्या राजरंगा भितर पहिल्या टॉप फायव्हा मदीं एक कॅबिनेट मिनिस्टर आसप तो गोंयकार आसप, आनी जेन्ना असले इश्यूज आसात जे डायरेक्टली युनियना कडेन संबंदीत आसात, कितलो फायदो जावपाक शकता? जर फायदो जरूर जावं येता, खूब जावं येता, कित्याक मंत्रीमंडळान आवाज आसप आनी एखादी म्हत्वाचें खातें ज्या मंत्र्या कडेन आसता साहजिकच त्या मंत्र्याचो सगळ्यांचेर परिणाम जावं येता. आतां कांय मुद्दे हाणें आमच्या मोबीन बाबान मांडले, एअरपोर्टचो आसूं जमनीचो आसूं कितें आसूं, हो विशय सुटूं येता. म्हाका उडास आसा, हांव जेन्ना मिनिस्टर जालो त्या वेळार फोंडे लश्करा कडेन काही जागा आसताले, क्रांती मैदान, क्रांती मैदानांत ती सगळी जागा आसताली आमचे त्या वेळचो मिनिस्टर फोंड्याचो रवी नायक न्ही आमचो तांच्या फॅमिलीची कितलीशी जागा आमचे कडेन आसली, आर्मी कडेन आसली आनी ती आर्मी सोडीत आसली. ताणें म्हाका रिक्वेस्ट केलो, हांवें म्हाका तो मुद्दो पटलो की तुमी एक्वायरी जमीन करिना आनी तरी दुसरीची जागा घेवन कशें कितें बसल्यात. सो आय टॉक टू डिफेन्स मिनिस्टर एट दॅट टायम आनी डिफेन्स अधिकाऱ्यां कडेन आनी ती जमीन तांकां मेळोवन दिली. हांवें जर करूंक शकता तर परिकर कित्याक करूंक शकना? सो परिकर आज डिफेन्स मिनिस्टर जाला आनी अशा स्वरुपाचे जे कितें प्रस्न जे आसतात ते निश्चित आमचे सुटले. त्या बद्दल दुबाव ना सुटूंक जाय, फक्त तांणी मनान घेवपाक जाय की हो प्रस्न आपूण सोडयतलो म्हणून. दादा तुम्ही एक गजाल एग्री करता की ड्युरिंग दीज लास्ट टू डिकेड्स परिकर वॉज वन लिडर हूज करिझ्मा स्प्रेड अक्रॉस दी पार्टीज आणि प्रत्येकाक ताजे एक अट्रॅक्शन आशिल्ले, एक फेथ आशिल्लो आणि ही सेट दी पॉलिटिकल स्टँडर्ड इन गोवन पॉलिटिक्स एटलिस्ट फॉर लास्ट टू डिकेड्स अँड दॅट स्टँडर्ड इज नाव गॉन. सी वॉट हॅपन्स इज देर नो डिस्प्यूट दॅट इन द लास्ट टू डेकेड्स परिकर हॅज बीन इन द फोरफ्रंट, ही हॅज सेट स्टँडर्ड्स अँड दॅट इज हाव he is the one who became chief minister directly without having ever been a minister. He has never worked under any other chief minister in Goa. Correct. He has been chief minister on both occasions and he has shown his abilities, capabilities in everything, both manipulative abilities as also ability to grasp things and do things. But at the same time, it is also a fact in the last 2.5 years when he has had absolute majority as chief minister, the performance has been poor. I don't think anyone will disagree. At least we don't see much difference in the administration. I had personally felt that with Parikar there would be streamlining of the administration, there will be less corruption. We have had only all talk and not much. Maybe he is not to be blamed. I would certainly rank him as among the top politicians in Goa in the last 20 years, among the very top. There is no dispute on that count. And I am also happy that he has gone to Delhi. After all, it's very rarely that a man is just picked up from a remote and innocuous place like Goa and promoted to Delhi. That is obviously because of his abilities. Correct. I have no grievance on that ground. My only this was that you don't say that he's a cabinet minister from Goa. I look forward to one of our MPs becoming a cabinet minister, very clearly, very clearly. On that count, I am very much happy that Parikar. You want a person whom we elected. Exactly, our representative. You see, all said and done, he may do something for Goa out of his own goodwill, not because he's elected by us. You see, when I am elected by my constituency, I do work for my constituency because I owe something to them. Today, Parikar will owe nothing to us. You understand that? Technically, there is no responsibility. He is an MP from Lucknow. His MPLAD funds will be spent there. So all that, he will be spending time also there. That is why I felt that he should have contested from Goa. If not Sripad Naik, Savikar could have withdrawn, resigned. Savikar could have contested from Panjim and sent him to Delhi. That is my only grievance.